शहरातील सर्वच माजी सैनिकांना बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना अंतर्गत मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ता करात माफी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्ता कराबाबत महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949, मुंबई महापालिका अधिनियम 1988 व महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम 1965 मध्ये तरतूद करण्यात आलेले आहे. नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिक वास्तव्य करणाऱ्या अशा कर माफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने जिल्हा स्थानिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. या अनुषंगाने शासन निर्णय झाल्यानंतर सदर विषय तातडीने सर्वसाधारण सभेसमोर घेण्याचे आदेश संबंधित विभागास नगराध्यक्षा सौ अलकास्वामी यांनी दिले होते. त्यानुसार 16 सप्टेंबर रोजी झालेल्या इचलकरंजी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयी चर्चा होऊन सदर योजना इचलकरंजी शहरात राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.